शिरूर मध्ये कोरोनाचा कहर, एकाच दिवशी 13 रुग्ण पॉझिटिव्ह। शेतमालासाठी जागा देण्यासाठी सरकारी जागांची मागणी बाजार समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली। शेतकऱ्याच्या पैलवान मुलाचे राजकारणातील डावपेच, मैं मुलायम सिंग यादव चित्रपटाचा ट्रेलर रिलीज। रिलायन्स इंडस्ट्रियल लिमिटेडच्या 43व्या वार्षिक बैठकीत रिलायन्स जिओने केली जिओ ग्लासची घोषणा। शिरूर शहरात एकाच दिवशी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली असून, यामध्ये एक डंबेनाला येथील व्यावसायिक आणि एक नामांकित डॉक्टर या दोघांचा समावेश आहे। तसेच लहान मुलांचा देखील समावेश आहे। एकाच दिवशी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने शिरूर शहर पूर्णतः हादरून गेलंय। शिरूर शहरामध्ये आता रुग्णसंख्या 27 झाली असून शहरामध्ये खळबळ उडाली आहे। अनेक दिवसांपासून गंभीर नसलेले शिरूरकर आता पूर्णपणे हादरून गेलेत। शिरूर शहरात कोरोनाची साखळी वाढत चालली असून आता ही साखळी तोडायची कशी, हे मोठं आवाहन प्रशासनापुढे राहणार आहे। शिरूर शहरातील कुंभार आळी येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेले 6, तर एका नामांकित डॉक्टर आणि त्याचे नातेवाईक असे 4, आणि डंबेनाला येथील 1, आणि हुडको वसाहतीमधील कोरोनाबाधित 53 वर्षीय रुग्णाचा भाऊ आणि कामाठीपुरा येथील 1 असे मिळून एकूण 13 रुग्ण आढळून आले आहेत। बाळासाहेब साबळे, झूम ऑन न्यूज, शिरूर। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे उपलब्ध जागा आता कमी पडत आहेत। शेतकऱ्यांना गोडाऊन शीतगृहासारख्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आता जागा अपुरी पडते। चाकण आणि राजगुरुनगर येथील दोन्ही बाजार समित्यांच्या जागेचा प्रश्न सुटावा म्हणून खेड बाजार समितीनं वरची भांबूरवाडी, रोहकल बिरदवाडी आणि चाकण बाजार समितीसमोरील सरकारी जागांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जागा मिळण्याचे प्रस्ताव देत मागणी केली आहे। खेड बाजार समितीच्या चाकण उपबाजार समितीमध्ये शेळ्या, मेंढ्या, बैल, म्हशी यांचा मोठा बाजारच दररोज कांदा, बटाटा, भुईमूग, शेंग यांच्यासह तरकारी भाजीपाल्याचा मोठा बाजार भरत असतो। या बाजारात तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल घेऊन येत असतात। मालाचे ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर आणि व्यापारी आणि वाहने उभी करण्यासाठी आत ही जागा अपुरी पडते। दरवर्षी चाकण बाजारामध्ये कांद्याची 5 ते 7 लाख क्विंटल आवक होते। चाकण बाजार समितीची 9 एकर 24 गुंठे क्षेत्रातील ही जागा अपुरी पडते। बाजार समितीचा अजून विस्तार करण्यासाठी बाजार समितीसमोरील गट क्रमांक 2493 मधील 1 हेक्टर 92 आर ही शासकीय जमीन मिळावी अशी मागणी बाजार समितीनं केली आहे। सध्या या जागेत राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता उपविभाग 20 चाकण यांचं कार्यालय बंद स्थितीमध्ये आहे। स्थितीमध्ये सध्या जागा अपूर्ण पडती, तर आपण काय त्याबद्दल काय मागणी केली का कोणाकडे? हो, निश्चितच खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं नुकतीच 2 दिवसापूर्वी आपल्या खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, त्याचप्रमाणे राज्याचे उद्योगमंत्री सुभाषजी देसाई साहेब असतील, त्याचप्रमाणे राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात असतील, यांच्याकडे आम्ही मार्केट कमिटीकरता जी आत्ता सध्याची जागा आहे ती अतिशय अपुरी पडत आहे। मग इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये मार्केट कमिटीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागेची आवश्यकता आहे आणि ती जागा खेड तालुक्यामधील 3 ठिकाणच्या जागा आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत, ज्यामध्ये वरची भांबूरवाडी येथील 2 हेक्टर जागा जी शासकीय गायरन म्हणून त्या ठिकाणी आहे त्या जागेची देखील आम्ही मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे चाकण उपबाजार आवार याच्यासमोर असलेली PWD ताब्यात असलेली परंतु महसूल खात्याची प्रामुख्यानं असलेली जी 2.5 एकर जागा आहे त्या जागेची आम्ही मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे खेड तालुक्यामध्ये नुकतंच रोकल बिरदवडी रोड या ठिकाणी 500 एकरचा ऑटो हब म्हणून लॉजिस्टिक पार्क त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे, तर त्या ठिकाणी देखील 50 एकर जागेची मागणी
कृषि उत्पन्न बाजार समिति वतीन आणि खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आम्ही मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री आणि उद्योग मंत्री यांच्याकडे आम्ही त्या जागेचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत। मार्केट कमिटीची उलाढाल ही साधारणपणे वार्षिक 600 कोटी रुपयाची आहे, ज्यामध्ये खेडचं मुख्य बाजार असेल, त्याचप्रमाणे चाकणचा उपबाजार आवार असेल, ज्यामध्ये आज कांदा बटाटाचं मार्केट असेल किंवा तरकारी मार्केट असेल, त्याचप्रमाणे रोकल रोड या ठिकाणी भरणारा जनावरांचा बाजार असेल, भविष्यात देखील आम्हाला त्या ठिकाणी टोमॅटोचा बाजार सुरू करायचा आहे। त्याचप्रमाणे मार्केट कमिटीला शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेली जे काही गोडाऊन्स असतील, शीतगृह असतील, अशा प्रकारचे भविष्यामध्ये आम्हाला नियोजन आहे। त्याचप्रमाणे आता मार्केटची कांदा खरेदी देखील आपल्याकडे 40 वर्षानंतर सुरू झालेली आहे, त्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी जे काही त्या ठिकाणी आपल्याला गोडाऊन मोठ्या प्रमाणामध्ये बांधावे लागणार आहेत, त्यासाठी निश्चितपणे खूप मोठ्या जागेची आवश्यकता भविष्यामध्ये देखील कृषी उत्पन्न बाजार समितीला आहे। आणि मग त्याकरता मंत्रालयामध्ये आम्ही ही जी पत्रं दिलेली आहेत, त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब असतील, उप विभागीय अधिकारी असतील, त्याचप्रमाणे तहसीलदार असतील, यांना देखील आम्ही त्या प्रकारचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत। आणि भविष्यामध्ये वाढत जाणाऱ्या या मार्केट कमिटीच्या कारभाराकरता आवश्यक असलेली जागा ही निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी मिळावी, अशा प्रकारची विनंती आम्ही प्रशासन असेल किंवा आमदार साहेब असतील आणि त्यांच्या माध्यमातून मंत्रालयातले सर्व पदाधिकारी असतील यांच्याकडे आम्ही 2 दिवसापूर्वी केलेली आहे, आणि भविष्यामध्ये आम्हाला ही जागा मिळावी अशा प्रकारची आग्रही भूमिका। रामचंद्र सोनावणे, झूम ऑन न्यूज, राजगुरुनगर। कोरोना महामारी येण्या अगोदर खूप दिवसांमधून दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले होते। दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रथमच 32 ते 33 रुपये प्रति लिटर इतका भाव मिळत होता, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमुळे खूप आनंदाचं वातावरण होतं। परंतु कोरोना महामारीनं राज्यात पाय ठेवला आणि या भरभराटीला ग्रहण लागलं। कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी राज्यामध्ये चालू झालेल्या लॉकडाऊनमुळं सर्वच क्षेत्रांमध्ये खूपच मोठं आर्थिक नुकसान झालं। शाळा, कॉलेज, हॉटेल्स बंद आहेत, तसेच मुंबई आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांमधून बहुसंख्य लोक स्थलांतरित झालेले आहेत, त्यामुळं दुधाची मागणी खूपच कमी झालेली आहे। याउलट दूध उत्पादन वाढलंय आणि मागणी कमी झाली आहे, म्हणून दुधाचे दर प्रति लिटर 20 ते 22 रुपये वरती आलेले आहेत। या कमी मिळणाऱ्या भावामुळं शेतकऱ्यांचा गायी सांभाळण्याचा खर्च देखील निघत नाही, उलट पशुखाद्य, सरकी पेंड यांच्या भावामध्ये 1.5 पट वाढ झालेली आहे। परिस्थिती अशीच राहिली तर मोठ्या संख्येमध्ये दूध उत्पादक शेतकरी हा व्यवसायामधून दूर होण्याची शक्यता आहे आणि भविष्यात राज्यापुढे दूध टंचाईचं संकट उभं राहू शकतं। नीलम ओवाळ, झूम ऑन न्यूज, वाघोली। हवेली तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे। या अगोदर तालुक्यातील 20 गावांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर झालेला आहे। मंगळवारी डोंगरगाव येथे पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलाय। सदर कोरोनाबाधित रुग्ण एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे। त्याने आपल्या मित्रांसोबत 24 जून रोजी पार्टी केली होती। त्यानंतर 28 जून रोजी त्यातील एका मित्राचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तेव्हापासून सर्वजण होम क्वारंटाईन होते आणि बुधवारी या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। हा रुग्ण वाघोली येथील COVID-19 रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे। सदर रुग्णाचे कुटुंबीय होम क्वारंटाईन केले आहेत आणि त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। ही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरगाव येथील डॉक्टर रागिनी भरत भोसले यांनी दिली आहे। नीलम ओवाळ, झूम ऑन न्यूज, वाघोली। मैं मुलायम सिंग यादवचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय। तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटामध्ये अनेक राजकीय घडामोडी दाखवण्यात आल्यात। चित्रपटामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचं जीवनचरित्र दाखवण्यात आलंय, ज्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अमित सेठी हे मुख्य भूमिका साकारणार आहेत। चित्रपटाचा ट्रेलर प्रभावी संवाद आणि उत्कृष्ट ॲक्शननं भरलेला पाहायला मिळतोय। चित्रपटात केवळ रोचक गोष्टीच नाही तर मुलायम सिंग यादव यांच्या आयुष्याचा आणि विशेष म्हणजे त्यांच्या राजकीय आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास आहे। त्यांच्या जीवनाबद्दल सखोल माहिती यामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय। चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक सुवेंदू राज घोष यांनी केलंय।
त्यांनी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जीवनातील घटना अतिशय मनोहारी पद्धतीने रेखाटली आहे. या चित्रपटाचं पार्श्वसंगीत देखील उत्कृष्ट झालंय. एकंदरीत हा चित्रपट बॉलिवूडमधील चांगला राजकीय बायोपिक बनू शकतो. कोरोनाची लागण झाल्यामुळे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. आयसोलेशन वॉर्डमध्ये शनिवारपासून दाखल असलेले अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा देखील होत आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अमिताभ यांना कफचा त्रास होत होता. आता त्यांचा त्रास 90% कमी झाला आहे. अमिताभ यांची ऑक्सिजन लेवल देखील आता सामान्य आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या ट्रीटमेंटचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होत आहे. अमिताभ यांचं वय आणि त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहून नियंत्रित पद्धतीनं त्यांना औषधं देण्यात येत आहेत. अमिताभ यांची प्रकृती स्थिर असून सध्या चिंतेचं कोणतंही कारण नाही आहे. तसेच 77 वर्षीय अमिताभ बच्चन यांची डॉक्टर्स देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेत असून त्यांना नियंत्रित पद्धतीनं औषधं देण्यात येत आहेत. दरम्यान स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार अमिताभ आणि अभिषेक यांची रुग्णालयामध्ये दाखल झाल्यापासून 7व्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल लिमिटेडच्या 43व्या वार्षिक बैठकीमध्ये रिलायन्स जिओनं जिओ ग्लासची घोषणा केली आहे. दरम्यान जिओ ग्लास एक मिक्स्ड रियालिटी स्मार्ट ग्लास आहे. या ग्लासमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देखील देण्यात येणार आहे. जिओ ग्लासमध्ये व्हर्च्युअल असिस्टंटचा देखील सपोर्ट मिळणार आहे. कंपनीनं जिओ ग्लासला खास करून होलोग्राम कंटेंटसाठी सादर केलं आहे. केबलच्या मदतीनं जिओ ग्लास स्मार्टफोनशी कनेक्ट करता येणार आहे. या डिव्हाइसचं वजन साधारणतः 75 ग्रॅम असणार असल्याचं देखील AGM मध्ये सांगण्यात आलं. रिलायन्सच्या वार्षिक बैठकीदरम्यान कंपनीने जिओ ग्लासचा डेमो देखील दाखवला. जिओ ग्लासमार्फत तुम्ही बोलून एकाच वेळी 2 लोकांना व्हिडिओ कॉल करू शकता. युजर्सना हायएस्ट क्लास व्हिज्युअल एक्सपिरियन्स देण्यासाठी कंपनीनं जिओ ग्लास तयार केल्याचं सांगितलंय. जिओचं हे स्मार्ट ग्लास 3D होलोग्राफिक व्हिडिओ कॉल सपोर्टसोबत युजर्सना मिळणार आहे. व्हिडिओ कॉलच्या वेळी समोरील व्यक्तीला 3D रूपामध्ये पाहता येणार आहे. दरम्यान जिओ ग्लास 25 ॲप्लिकेशन्सला सपोर्ट करतं. 43व्या वार्षिक बैठकीमध्ये बोलताना ईशा अंबानी यांनी सांगितलंय की जिओ मीट हे एक सर्वात स्वस्त आणि अत्यंत सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप आहे. हॅकर्सनं ट्विटरवर मोठा हल्ला केलाय. जगभरातील अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करण्यात आले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बिडेन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय उद्योजक ॲलन मस्क, जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यासह जगभरातील अनेक मोठ्या उद्योजकांचे देखील ट्विटर अकाउंट्स हॅक करण्यात आले आहेत. हॅक केलेल्या प्रत्येक अकाउंटवरून एक सारखं ट्विट केलं होतं, बिटकॉईनद्वारे पैसे पाठवा आणि तुम्हाला दुप्पट पैसे मिळवून देऊ. आता वेळ आली की आम्ही समाजातून जे कमावलं ते परत करण्याची, असंही या ट्विटमध्ये लिहिलं होतं. विशेष म्हणजे हॅकिंगचा हा प्रकार लक्षात येईपर्यंत शेकडो लोकांनी 1 लाखांमध्ये जास्त डॉलर पाठवले होते. पोस्ट केल्यानंतर काही मिनिटातच हे ट्विट डिलीट देखील झालं. या सगळ्या प्रकारावर ट्विटरने म्हटलंय की हा काळ आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. हे सगळं पूर्ववत करण्यासाठी आमची टीम सध्या अथक मेहनत करत आहे. मुंबईत आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 24 विभागांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आज समुद्रामध्ये भरती येण्याची शक्यता आहे. यावेळी समुद्रात 3.5 मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. एकीकडे भरतीची वेळ आणि दुसरीकडे मुसळधार पावसाची शक्यता, यामुळे मुंबईकरांनी सावध राहणं गरजेचं आहे. ज्यावेळी समुद्रात भरतीची वेळ आणि दुसरीकडे मुसळधार पावसाचा इशारा दिला जातो अशावेळी मुंबईतील सखल भागामध्ये पाणी भरण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून नागरिकांना समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं आज निधन झालं. कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर मुंबईतील 7 हिल्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 71 वर्षांच्या होत्या. नीला सत्यनारायण यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1949 रोजी झाला होता. सत्यनारायण या 1972च्या IAS बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती.
नीला सत्यनारायण यांनी 37 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये गृह वन विभाग माहिती आणि प्रसिद्धी वैद्यक आणि समाज कल्याण ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांमध्ये सनदी अधिकारी म्हणून काम केलं. नीला सत्यनारायण या कर्तव्य कठोर प्रशासकीय अधिकारी आणि तरल मनाच्या लेखिका देखील होत्या. प्रशासनासोबत लिखाणावरही त्यांची मजबूत पकड होती. संवेदनशील कवयित्री स्तंभलेखिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. नीला सत्यनारायण यांनी हिंदी मराठी इंग्रजी या तीनही भाषांमधून पुस्तकं लिहिली आहेत. याशिवाय 150 अधिक कविता देखील लिहिल्या आहेत. त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन देखील केलं होतं. अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट शकुंतला देवीचा ट्रेलर रिलीज झालाय. या सिनेमामध्ये विद्या बालन या मॅथमॅटिशियन शकुंतल देवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ह्युमन कॉम्प्युटर नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स होल्डर शकुंतला देवी यांच्या व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांनी आयुष्यात मिळवलेलं यश हा प्रवास सिनेमामध्ये उलगडला जाणार आहे. गणिततज्ज्ञ नंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर नंतर ह्युमन कॉम्प्युटर या महत्त्वाच्या टप्प्यांचा मजेशीर प्रवास आणि त्यात असलेले इतर अडथळे या सिनेमामध्ये उलगडणार आहेत. विद्या बालननं आपल्या भूमिकेबाबत सांगितलंय की मोठ्या पडद्यावर ह्युमन कॉम्प्युटर शकुंतला देवी यांनी भूमिका साकारताना मला खूपच आनंद झाला. शकुंतला देवी या सशक्त स्त्रीवादाचा आवाज होत्या. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. शकुंतला देवी सिनेमा थिएटरमध्ये नाही तर OTT प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईमवर रिलीज होईल. सिनेमाचा डिजिटल प्रीमियर 31 जुलैला असणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही नुकतंच ट्विट करून या वर्षात काही थिएटर्स उघडणार नसल्याचं भाकीत केलंय. या घडामोडी चालू असताना OTT व्यासपीठे मात्र कामाला लागली आहेत. घरबसल्या रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी ॲमेझॉन प्राईम डिस्ने हॉटस्टार नेटफ्लिक्स आता जास्तीत जास्त कंटेंट मिळवण्याच्या मागे लागले आहेत. अशात आता नेटफ्लिक्स आपल्याकडचे 10 सिनेमे लोकांसाठी खुले करणार आहे. डिस्ने हॉटस्टारने देखील काही दिवसांपूर्वी आपल्याकडचे 7 सिनेमे जाहीर केले होते. दिल बेचारा शकुंतला देवी लक्ष्मी बॉम्ब आदी सिनेमांचा यात समावेश होता. ही घोषणा झाल्यानंतर या OTTचे प्रतिस्पर्धी असलेलं नेटफ्लिक्स काय करतंय याकडे अनेकांचं लक्ष होतं. आता या नेटफ्लिक्सनं देखील 10 सिनेमांची यादी जाहीर केली आहे. यात सर्व प्रकारच्या सिनेमांचा भरणा आहे. लो बजेट सिनेमांसोबत विविध विषयांचा भरणा या सिनेमांमध्ये असणार आहे. शिरूरमध्ये कोरोनाचा कहर, एकाच दिवशी 13 रुग्ण पॉझिटिव्ह. शेतमालासाठी जागा देण्यासाठी सरकारी जागांची मागणी बाजार समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली. शेतकऱ्याच्या पैलवान मुलाचे राजकारणातील डावपेच. मैं मुलायम सिंग यादव चित्रपटाचा ट्रेलर रिलीज. रिलायन्स इंडस्ट्रीयल लिमिटेडच्या 43व्या वार्षिक बैठकीत रिलायन्स जिओनं केली जिओ ग्लासची घोषणा.